विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत. कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत. त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा घटक आपण बघणार आहोत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी पेपर पहिला. यामध्ये मराठी आणि गणित या विषयांचा समावेश होतो. गणित हा पेपर यामध्ये 100 गुणांसाठी असतो. यामध्ये 50 प्रश्न असतात. संख्या ज्ञान यातील उपघटक 1.4 यामध्ये 1 ते 100 संख्यांवर आधारित प्रश्न आज आपण अभ्यासणार आहोत. क्वेश्चन्स बेस्ड ऑन द नंबर्स 1 to 100. 1 ते 100 पर्यंतच्या संख्या आणि यावर आधारित प्रश्न आपण बघणार आहोत. संख्याज्ञान या घटकासाठी भारांश आहे 10%. तर 1 ते 100 या संख्यांचा अभ्यास कशा प्रकारे या प्रकरणामध्ये केला जातो त्याची आपण थोडक्यात माहिती घेऊया. 1 ते 100 या ज्या संख्या आहेत या संख्यांचं निरीक्षण केले असता आपल्या लक्षात येईल की 1 ते 100 यामध्ये 1 हा अंक असणाऱ्या, 0 हा अंक असणाऱ्या, एकक स्थानी दशक स्थानी तेच अंक असणाऱ्या अशा विविध प्रकारचे प्रश्न या प्रकरणावर आधारित आहेत. आता एक अंकी संख्या यामध्ये किती आहेत बघा. एक अंकी संख्या जर तुम्ही बघितलं गेलं तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 केवळ 9 या संख्या, ओनली 9 नंबर्स आर 1-digit नंबर्स. 2 अंकी संख्या, 2-digit नंबर्स, हाउ मेनी नंबर्स आर देअर, सीयर फ्रॉम 11 to 99. 11 ते 99 त्यामध्ये 1 हा 10 आला म्हणजे 11 ते 20, 21 ते 30, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 ह्या 9 म्हणजेच 89 आणि 10 ही 10 ही एक संख्या, एक मिळून 90. सो 2-digit नंबर्स आर 90. आणि 3 अंकी संख्या, 3-digit नंबर, ओनली 1, दॅट इज 100. ओके, तर 1 अंकी संख्या, 2 अंकी संख्या, 3 अंकी संख्या लक्षात ठेवा. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांवर आधारित प्रश्न सोडविताना तुम्हाला ह्या चार्टचा उपयोग होणार आहे. त्यामुळे हा चार्ट तुम्ही तयार करा आणि पुन्हा पुन्हा तयार करून ह्या गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. 1 ते 100 पर्यंतच्या या ज्या संख्या आहेत या संख्यांचं निरीक्षण केलं असता आपल्या लक्षात येतं की 1 ते 100 या संख्यांमध्ये आढळणारे अंक कोणते आहेत, तर 0, 1 आणि 2 ते 9. बरोबर. तर प्रत्येक अंक किती वेळा येतो, तो अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या किती, तो अंक 2 अंकी संख्यांमध्ये किती वेळा येतो हे आता आपल्याला तयार बघायचं आहे. हा चार्ट आपण तयार करणार आहोत. द डिजिट, दॅट डिजिट हाऊ मेनी टाइम्स ऑकर्स इन 1 to 100. 2-digit नंबर्स, हाऊ मेनी टाइम्स दिस डिजिट ऑकर अँड हाऊ मेनी नंबर्स आर देअर, दॅट इज हाऊ मेनी 2-digit नंबर्स आर देअर हॅव्हिंग डिजिट, दॅट इज 0, 1 अँड डिजिट 2 to 9. लेट सी. फर्स्ट ऑफ ऑल 0, आपण पहिले 0 घेऊया. हा 0 हा अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा येतो बघा. 0 किती वेळा येतो, 1, 2 म्हणजे 1 10 ते 100 मध्येच येणार आहे. 1, 2, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10, राईट. बट इन हंड्रेड हिअर 0 ऑकरिंग
ट्वाइस, दोन वेळा येतोय, राईट? सो दिस इज 9, 10 and 11. सो देअर फोर 0 ऑकर्स 11 टाइम्स इन 1 to 100. नाउ हा अंक दोन अंकी संख्यांमध्ये किती वेळा येतो? हाउ मेनी टाइम दिस 0 ऑकर्स इन 2 digit numbers? नाउ 2 digit numbers हॅविंग 0, हाउ मेनी नंबर्स आर देअर? 10 to 90, बिकॉज 100 इज अ 3 digit number. देअरफोर 0 ऑकर्स 9 times इन 2 digit numbers, राईट? सो 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 9 times. आणि 0 हा अंक असणाऱ्या दोन अंकी संख्या किती? पुन्हा आता दोन अंकी संख्या असणाऱ्या 10 ते 90, म्हणजेच देअर आर 9 numbers आर देअर, 9 2-digit numbers आर देअर हॅविंग 0 digit. ओके, क्लिअर दिस वन? नेक्स्ट वन. एक हा अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा येतो? तर एक हा अंक बघूया आपण. बघा या ठिकाणी 1 ते 91, त्याचबरोबर 11 ते 19, यामध्ये 1 येतोय, 10 मध्ये पण 1 येतो आहे आणि 100 मध्ये पण 1 येतो आहे, राईट? सो हाऊ मेनी टाइम्स 1 ऑकर्स? सो दिस इज 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. आणि या ठिकाणी हिअर 11 टू टाइम्स मीन्स वन्स वन वी हॅव कॅल्क्युलेटेड, सो प्लस 1 दॅट इज 21. पुन्हा बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हिअर अगेन 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. This is 20 and this is 21. So 1 occurs 21 times. Okay? आता एक हा अंक दोन अंकी संख्यांमध्ये किती वेळा येतो? दोन अंकी संख्या कुठल्या आहेत बघा? तर 11 ते 19 यामध्ये हा 1 येतोय आणि 11 ते 91, राईट? सो 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, या ठिकाणी 1 परत आहे ना, सो 18 अँड दिस वन इज 1 दॅट इज 19. सो एक हा अंक दोन अंकी संख्यामध्ये 19 वेळा येतो. सो 1 ऑकर्स 19 टाइम्स इन 2 digit number, राईट? आता हाऊ मेनी नंबर्स 2 digit numbers आर देअर हॅविंग 1? सो अगेन 1, 2, दीज आर 9 numbers. 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, कारण 11 ही आपण ऑलरेडी पकडली आहे इकडे, देअरफोर 18 numbers आर देअर, दॅट इज 18 2-digit numbers आर देअर हॅविंग 1 ऍज देअर डिजिट. ओके, नेक्स्ट 2 to 9. आता 2 ते 9, तर 2 हा अंक किती वेळा येतो बघा? 2 हा अंक पुन्हा हे 2 ते 92, म्हणजे हे 10 वेळा. या ठिकाणी किती वेळा झाले? हे 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, हा 1, 19 आणि या ठिकाणी 2, 1 पकडला आपण आणि अजून 1 म्हणजे 20. तर 2 ते 9, तसंच 3 बघा, हे 3, 13, 23, हे झाले 10, पुन्हा या ठिकाणी हे 10, 11, 12, या ठिकाणी 1 आपण पकडलाय, अजून 1 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि हा 1, 20. तसंच 4 येणार आहे. तर 2 ते 9 हे अंक 1 ते 100 मध्ये 20 वेळा येतात, लक्षात ठेवा. आता दोन अंकी संख्यांमध्ये आपण बघूया. दोन अंकी संख्यांमध्ये 2 हा अंक आपण लक्षात घेऊया. आता फक्त 2 कडे जाऊया आपण. दोन अंकी संख्यामध्ये 2 हा अंक, तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10,
इथे पुन्हा एक आला 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 आणि हा एक 19 म्हणजेच किती वेळा येणार आहे 19 वेळा दोन अंकी संख्यामध्ये 2 ते 9 हा अंक येणार आहे. तुम्ही 3, 4 हे अंक घेऊन पण अशा प्रकारे टेबल बघा आणि चेक करा. आणि पुढचं आहे 2 हा अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या. आता 2 अंकी संख्या किती आहेत बघूया आपण. 2 हा अंक असणारा 1 आणि ही 2. त्यानंतर 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. ओके. त्यानंतर 12, 13, 14, 15, 16, 17 आणि 18 म्हणजे किती अंक संख्या आहेत 2 अंकी 18 संख्या आहेत. तर 2 ते 9 तसंच 3 चं येणार आहे 2 अंकी संख्या. 3 हा अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या किती येणार आहेत 18. 4 अंक असणाऱ्या 18. 9 अंक असणाऱ्या 18. तर हा जो चार्ट आहे हा चार्ट तुम्ही तयार करा, पुन्हा पुन्हा करून बघा आणि हे टेबल लक्षात ठेवा. अत्यंत महत्वाचं हे टेबल आहे. त्यानंतर 0 ते 9 हे अंक लक्षात ठेवा 192 वेळा येतात. 0 ते 9 हे अंक किती वेळा येतात 192 वेळा. बघा या ठिकाणी 0 11 वेळा, 1 21 वेळा आणि 2 ते 9 20 वेळा. आता 2 ते 9 म्हणजेच 2, 3, 4, 5 म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 2 हा अंक 20 वेळा, 3 हा अंक 20 वेळा असे हे किती आहेत 8 म्हणजे 8 × 16 हे झाले 160 बरोबर. हे 160 वेळा. त्यानंतर 1 21 वेळा आणि 0 11 वेळा ही तुम्ही बेरीज केली तर तुम्हाला मिळेल किती 192 म्हणजे 0 ते 9 हे अंक 192 वेळा येतात. 1 ते 100 मध्ये 0 ते 9 हे अंक 192 वेळा येतात. पुढचा आता 1 ते 100 या संख्यांमध्ये एकक स्थानी, शतक, दशक स्थानी आणि शतक स्थानी येणारे अंक आपण बघूया. पहिला घेऊया 0. 0 हा अंक एकक स्थानी किती संख्यांमध्ये येतो बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 किती संख्यांमध्ये तर 10 संख्यांमध्ये एकक स्थानी येतो. दशक स्थानी किती संख्यांमध्ये येतो फक्त या ठिकाणी 100 च्या दशक स्थानी येणार आहे राईट म्हणजेच फक्त एकदाच. आणि शतक स्थानी एकदाही नाही म्हणजे 0. त्यानंतर 1 कडे जाऊया. 1 हा अंक एकक स्थानी किती जणांकडे येतो बघा इथे आला म्हणजेच किती आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 म्हणजेच 10 वेळा एकक स्थानी येतो. त्यानंतर दशक स्थानी 1 किती वेळा येतो बघा या ठिकाणी 11 ते 19 आणि 10 म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 1, 10 म्हणजे दशक स्थानी पण 10 वेळा आणि शतक स्थानी 1 फक्त या ठिकाणी येतो आहे बघा. 100 मध्ये शतक स्थानी येतो आहे 1 म्हणजेच 1 वेळा. ओके. त्यानंतर 2. 2 हा अंक एकक स्थानी किती वेळा येतो आहे बघा 2 ते 92 आले म्हणजेच किती वेळा 10 वेळा. दशक स्थानी 2 किती वेळा येतोय बघा या ठिकाणी 21, 22, 23 आणि 20 म्हणजेच 10 वेळा. शतक स्थानी एकदाही नाही. 3 हा अंक पुन्हा एकक स्थानी 10 वेळा. दशक स्थानी किती वेळा येणार 31 ते 39 आणि हा 30 म्हणजे पुन्हा 10 वेळा. आणि शतक स्थानी 0. तर 4 ते 9 हे अंक एकक स्थानी 10 वेळा, दशक स्थानी 10 वेळा आणि शतक स्थानी 0 वेळा येणार आहे.
तर हे सुद्धा एक टेबल तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे शून्य हा अंक एकूण किती वेळा येतो, 11 वेळा, एक हा अंक 21 वेळा, दोन हा अंक 20 वेळा, तीन हा अंक 20 वेळा आणि चार हा अंक 20 वेळा, म्हणजे 2 ते 9 हे अंक 20 वेळा येतात। बघा, शून्य हा अंक 11 वेळा येतो आणि एक हा अंक 21 वेळा येतो। आपण जे मगाशी टेबल बघितलं ते टेबल आणि हे टेबल दोन्ही आपलं मॅच होत आहे। ओके, तर 1 ते 100 या संख्यांचा अजून काही विशेष आपण बघूया। एकक स्थानी व दशक स्थानी समान अंक असलेल्या संख्या, सेम नंबर सेम डिजिट इन द युनिट्स प्लेस अँड टेन्स प्लेस। एकक स्थानी व दशक स्थानी कोणत्या संख्या आहेत बघा, तर 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88, 99। नाउ दीज नंबर्स दे हॅव नाउ डिजिट इन द युनिट्स प्लेस, दॅट इज वन्स प्लेस अँड टेन्स प्लेस सेम। बरोबर, एकूण किती संख्या आहेत या, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9। त्याचबरोबर या संख्या 11 पटीतील संख्या सुद्धा आहेत, राईट। सो दीज आर द नंबर्स दॅट इज मल्टिपल्स ऑफ 11। सो देअर आर 9 टोटल नंबर्स इन 1 to 100 हॅविंग देअर डिजिट इन द वन्स प्लेस अँड टेन्स प्लेस सेम। ओके, आता 1 ते 100 या संख्यांमध्ये 6 पटीतील संख्या, द नंबर्स दॅट आर मल्टिपल ऑफ 6, हाऊ मेनी नंबर्स आर देअर इन 1 to 100 मल्टिपल्स ऑफ 6। लेट सी, मल्टिपल्स ऑफ 6 इज 6 1 6 12 18 24 30 36 42 48 54 60 66 60, म्हणजे साई जाई 60। नेक्स्ट 11 6 62 12 6 78 14 6 84 15 6 90 and 16 6 96, राईट। सो अप टू 100 हाऊ मेनी नंबर्स आर देअर दॅट इज मल्टिपल ऑफ 6, टोटल 16 नंबर्स आर इन द मल्टिपल्स ऑफ 6। ओके, मल्टिपल्स ऑफ 7, 7 च्या पटीतील संख्या, पुन्हा 7 × 7 = 14 याप्रमाणे किती येतील, 7 × 10 = 70। बरोबर, म्हणजेच ह्या 10 झाल्या, पुढे 11 × 7 = 77, 12 × 7 = 84 आणि 13 × 7 = 91 आणि 14 × 7 = 98। म्हणजेच या 10, 11, 12, 13, 14 म्हणजे एकूण किती संख्या येणार आहेत, 14। 8 च्या पटीतील संख्या, पुन्हा 8 × 10 = 80, ह्या 10 असणारच आहेत 80 पर्यंत, पुढे 11 × 8 = 88, येलो कलर घेते मी, 11 × 8 = 88 आणि 12 × 8 = 96, राईट। म्हणजे टोटल हाऊ मेनी, 10 + these 2 दॅट इज 12 नंबर्स आर देअर इन 1 to 100 दोज हु विच आर मल्टिपल्स ऑफ 8। 9 च्या पटीतील, पुन्हा 9 × 10 = 90 आणि 11 × 9 = 99, म्हणजेच एकूण किती संख्या येणार, 11, 10 आणि 11 × 9 = 99, म्हणजे एक ही आणखीन एक 99, म्हणजे 11 संख्या आल्या 9 च्या पटीतील संख्या। 10 च्या पटीतील संख्या 10। बरोबर, पुढे 11 च्या पटीतील संख्या आपण बघितलं, एकक व दशक स्थानी सारखाच अंक असणाऱ्या अशा किती होत्या, 9। 11 च्या पटीतील संख्या 11 जर पाडा घेतला आपण तर किती येतात, 9। 12 च्या पटीतील संख्या मल्टिपल्स ऑफ 12, पुन्हा 12 चा पाडा, आपण जर टेबल घेतलं 12 च, 12 8 जा
96, राइट? ओके, 12 8 96 म्हणजेच किती येणार आहेत, 8. ओके, 12 1 12, 24, 36, 48, 60. 12 चा टेबल घेतलं, पुढे 12 5 60, 12 6 72, 12 7 84 अँड 12 8 96, म्हणजेच 8 येत आहेत. 13 पटीतील मल्टिपल्स ऑफ 13, अगेन 13 1 13, 26, 39, 52, 65, 78, 91, म्हणजे टोटल किती आले, 1 2 3 4 5 6 7, म्हणजे किती आल्या, 7. तर अशा प्रकारे आपण 14 पटीतील 15 पटीतील संख्या 1 ते 100 मध्ये किती येणार आहेत हे तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही हा एक चार्ट आणखीन तयार करायचा आहे. सो दिस इज अ टेबल, हाऊ मेनी नंबर्स आर डिव्हिजिबल बाय टोटल नंबर्स, दॅट इज एकूण संख्या, अँड 2 डिजिट टोटल नंबर्स, 2 अंकी संख्या किती आहे. सो डिव्हिजिबल बाय 6, हाऊ मेनी नंबर्स आर देअर, 16, अँड 2 डिजिट 15, बिकॉज 6 इटसेल्फ इज अ 1 डिजिट नंबर, 1 अंकी संख्या आहेत, मग 1 अंकी सोडून उरल्या किती, 15. 7 टोटल नंबर्स डिव्हिजिबल बाय 7 आर 14 अँड 2 डिजिट 13. बाय 8 एकूण संख्या येणार आहेत 12 आणि 2 अंकी 11. 9 11 आणि 2 अंकी 10. तसं 11 11 ने असणाऱ्या 9 संख्या आहेत एकूण, आणि 2 अंकी पण त्या 11 11, 2 अंकी संख्या किती येणार आहे, 9 येणार आहेत, कारण 11 ही 2 अंकी संख्या आहे. आणि 12 एकूण संख्या 8, 2 अंकी सुद्धा 8. तर अशा प्रकारे आपण हा एक चार्ट जो आहे हा तयार करून तुम्ही घेऊ शकता. तर 10 ते 99, 10 to 99, दीज आर 2 डिजिट नंबर्स, 2 अंकी संख्या आहेत. तर 2 अंकी एकूण संख्या किती आहेत ते आपण बघणार आहोत, आणि या 2 अंकी एकूण संख्यांमध्ये 0 ते 9 हे अंक किती वेळा येतात ते आपण आता बघूया. बघा, 2 अंकी एकूण संख्या 10 ते 99, एकूण 100, त्यातली 100 ही 3 अंकी, आणि 1 ते 9 ह्या 9 म्हणजे एकूण 10 अंक गेले, तर उरल्या किती, 2 अंकी संख्या 90. सो टोटल 2 डिजिट नंबर्स आर 90, अँड इन दीज 2 डिजिट नंबर्स 0 to 9 ऑकर्स हाऊ मेनी टाइम्स, 180 टाइम्स, 180 वेळा काय होत, तर 2 अंकी संख्यामध्ये 0 ते 9 हे अंक येतात. किती वेळा येतात, 180 वेळा येतात, कारण पहिल्या आपण बघितले 2 अंकी संख्यामध्ये, तर 1 ते 9 हे 9 आणि 100 हा 3 अंकी अंक आहे, तर उरलेल्या 2 अंकी संख्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला 180 वेळा 0 ते 9 हे अंक आढळून येतात. आता आपण काही प्रश्न बघणार आहोत. 1 ते 100 या संख्यांमध्ये 0 हा अंक किती वेळा येतो, हाऊ मेनी टाइम्स डज 0 अपियर इन द नंबर्स फ्रॉम 1 to 100. आपण टेबल बघितलेला आहे, 0 हा अंक किती वेळा येतो, 11 वेळा येतो, बरोबर, कारण हे 10 आणि 100 मध्ये एकदा अजून एकदा म्हणजेच 11, टोटल 11. सो आन्सर इज 2. 1 ते 100 या संख्यांमध्ये 2 हा अंक नसलेल्या किती संख्या आहेत, हाऊ मेनी नंबर्स आर देअर नॉट हॅव्हिंग डिजिट 2 इन द नंबर्स फ्रॉम 1 to 100. प्रश्न बघा, 2 हा अंक नसलेल्या, आपल्याला काय विचारलाय, 2 हा अंक नसलेल्या,
आता एकूण संख्या किती आहेत, एक ते शंभर मध्ये शंभर, आणि दोन ते नऊ अंक असणाऱ्या संख्या आपल्याला आपण टेबल घेतलेला आहे ते आपण लिहिणार आहोत। मग एकूण संख्या शंभर, दोन ते नऊ अंक असणाऱ्या संख्या किती आहेत, एकोणीस, बरोबर। तर दोन ते नऊ हे अंक असणाऱ्या एकोणीस, मग नसणाऱ्या मग आपण काय करणार आहोत, म्हणून दोन हा अंक नसलेल्या एकूण संख्या बरोबर शंभर वजा एकोणीस, म्हणजेच उत्तर आलं 81, 81, 100 मायनस 19, दॅट इज 81, therefore द आन्सर इज 2। तुम्ही या ठिकाणी अशा हा चार्ट घेऊन तक्ता घेऊन सुद्धा चेक करू शकता, दोन हा अंक नसलेल्या, बघा हे जाणार आहे 2, 12, 22, 32, ह्या किती येणार 10, तसंच 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 आणि ही 19, या 19 संख्या आहे ज्याच्यामध्ये 2 आहेत, एकूण संख्या 100 आणि म्हणून उत्तर आलं 81। 1 ते 100 या संख्यांमध्ये 4 हा अंक नसलेल्या दोन अंकी संख्या किती आहेत, हाऊ मेनी टू डिजिट नंबर्स आर देअर नॉट हॅव्हिंग डिजिट 4 इन नंबर्स 1 to 100। तर टू डिजिट नंबर्स विचारले, बघा काय महत्वाचं आहे या ठिकाणी, टू डिजिट नंबर्स, दोन अंकी संख्या। मग आता पुन्हा आपण बघणार आहोत एकूण दोन अंकी संख्या किती आहेत ते आपण लक्षात घ्यायचंय, आणि दोन ते नऊ हा अंक असलेल्या दोन अंकी संख्या, ओके। तर एकूण दोन अंकी संख्या 90 आणि दोन ते नऊ हा अंक असणाऱ्या दोन अंकी संख्या किती आहेत, 18, बरोबर, हे आपण आता बघितलेलं। आता मग 4 हा अंक नसलेल्या, आपल्याला काय विचारलंय, 4 हा अंक नसलेल्या काढायचे आहेत, म्हणून काय करणार आपण, 90 - 18, दॅट इज 72, therefore द आन्सर इज ऑप्शन नंबर 3, दॅट इज 72। बघा हा चार्ट जर तुमचा लक्षात असेल, आपल्या बरोबर हे लक्षात येणार आणि पटकन आपण मांडणी करून 90 - 18 = 72 हे उत्तर काढू शकतो। 1 ते 100 या संख्यांमध्ये 3 व 4 हे दोन अंक समाविष्ट असलेल्या किती संख्या आहे, हाऊ मेनी नंबर्स आर देअर इन 1 to 100 विच इन्क्लूड्स डिजिट्स 3 and 4। 2 ते 9 हे अंक असणाऱ्या संख्या, नंबर हॅव्हिंग डिजिट्स 2 to 9 किती आहेत, 90, बघूया आपण। बघा 2 ते 9 या अंक असणाऱ्या, आता 3 आणि 4 बघूया आपण, बघा 3 हा अंक असणाऱ्या, 3 आणि 4 हे अंक असलेल्या संख्या, तर 3 असणारे अंक किती आहेत बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, दीज आर 10 अँड दीज 10, 20, राईट, 20 and 21, 22 हे ऑलरेडी आपण घेतले आहेत, परत घेणार नाही आहोत, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, कारण 3 इकडे आहे, 30 आहेत, 30, 31, 32, 33, 34, 35, 36 म्हणजे टोटल किती आल्या, 36। तुम्ही या ठिकाणी काढू शकता, तर एकूण अंक संख्या किती आहेत, 19 आपल्याला माहिती आहे, 19, दोन अंक घेतले आहेत म्हणजे 19 आणि 19, 38, आणि दोन अंक काय होणार आहे ते परत येणार आहेत, म्हणून आपण वजा करणार 2, सो 38 - 2, दॅट इज 36, therefore द आन्सर इज 4। 20 ते 51 या दोन अंकी संख्यांमध्ये किती समसंख्या असतील, हाऊ मेनी इवन नंबर्स आर देअर बिटवीन द नंबर्स फ्रॉम 20 to 51। तर 21 ते 30 मधील समसंख्या आपल्याला काढायची आहे, तर 21 ते 30 मधील समसंख्या किती येणार इवन नंबर्स फ्रॉम 21 to 35। हिअर वी हॅव टू फाइंड द इवन नंबर्स फ्रॉम 20 to 51, सो फ्रॉम 20 to 51, सो 21 to 30 वन ग्रुप, 31 to 40 सेकंड, अँड 41 to 50 थर्ड, सो देर आर 3 ग्रुप्स, देअर फोर 5 × 3, दॅट इज 15, अँड वन मोर, दॅट इज इट इज आज फ्रॉम 20 to 51,
ओके एंड हियर वी हैव टेकन फ्रॉम 21 टू 30 देयरफॉर प्लस 1 देयरफॉर इक्वल टू 16 इवन नंबर्स आर देयर बिटवीन द नंबर्स 20 टू 51 ऑप्शन नंबर 1 एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांमध्ये नऊच्या पटीत नसलेल्या किती संख्या आहेत हाऊ मेनी नंबर्स इन ऑल फ्रॉम 1 टू 100 विच आर नॉट द मल्टीपल्स ऑफ 9 द मल्टीपल्स ऑफ 9 नऊच्या पटीत असलेल्या संख्या आपण काढूया बघा एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांमध्ये बरोबर पटीत नसलेल्या आपल्याला काढायचं आहे नॉट मल्टीपल्स ऑफ 9 सो मल्टीपल्स ऑफ 9 These numbers, 9's table, 90 plus 90 and 99. So, how many numbers are there? So, 9, 10 and 11. Total numbers are 100 minus 11, that is equal to 89. Therefore, how many numbers are there? So, 89, that is option number 3 is the correct answer, which are not the multiples of 9. नेक्स्ट 11 ते 100 पर्यंतच्या किती संख्यांच्या दशक स्थानी शून्य हा अंक असतो इन हाऊ मेनी इवन नंबर्स फ्रॉम 11 टू 100 डज 0 अपीयर ऍट द टेन्स प्लेस हे टेबल आपण बघितलंय 0 ऍट द टेन्स प्लेस फ्रॉम 11 टू 100 राइट सो टेन्स प्लेस 0 अपीयर दैट इज ऑप्शन नंबर 1 ओनली ओके टेन्स प्लेस म्हणजे दोन अंकी संख्या येणार आहे इवन नंबर हाऊ मेनी इवन नंबर्स फ्रॉम 11 टू 100 डज 0 अपीयर ऍट द टेन्स प्लेस ओनली 1 पुढचा प्रश्न बघा एका दोन अंकी संख्येच्या अंकांची बेरीज 14 आहे त्या संख्येमध्ये 18 मिळवले असता मिळणाऱ्या संख्येमध्ये त्या अंकाची स्थाने बदललेली असतात तर ती संख्या कोणती बघा अंकांची बेरीज दिली आहे 14 संख्येमध्ये 18 मिळवले असता मिळणाऱ्या संख्येमध्ये अंकाची स्थाने बदललेली असतात सम ऑफ द डिजिट्स ऑफ अ टू डिजिट नंबर इज 14 इफ 18 इज ऍडेड टू द नंबर आता 18 इज ऍडेड जो नंबर मिळवलेला असतो ती संख्या घ्यायची 18 इज ऍडेड याला 9 ने भागायचं 18 डिवाइडेड बाय 9 आंसर इज 2 आता हा जो फरक आहे हा 9 च्या पटीत असतो लक्षात घ्या हा मग आता हा किती आले उत्तर आपलं 2 हा भागाकार आला 2 आता या ठिकाणी पर्याय बघा 95 59 86 68 तर अशा आपल्याला दोन संख्या मिळायच्या की त्यांच्यामध्ये फरक किती असणार आहे 2 मग 9 घेतली आपण तर दोन फरक असणारी किती येणार आहे 97 8 घेतली तर दोन फरक असणारी येणार आहे 6 बरोबर 2 चा फरक पाहिजे त्यांच्यामध्ये 7 घेतली तर 2 चा फरक म्हणजे किती येणार 5 अशा प्रकारे आपण या संख्या काढू शकतो आता लक्षात घ्या काय सांगितले त्या अंकांची बेरीज 14 आता तुम्ही बघा 9 प्लस 5 14 अँड 8 प्लस 6 ऑल्सो 14 मग काय येणार उत्तर संख्येमध्ये 18 मिळवले असता सो हियर द ऑप्शन विल बी 97 नाही आहे इथे म्हणजेच हा गेला पर्याय सो 86 और 68 मग कसं येणार उत्तर डिफरन्स मस्ट बी 2 इन द गिवन नंबर बरोबर म्हणजे 86 किंवा 68 पण 86 मध्ये आपण जर 18 मिळवले तर आपल्याला काय मिळणार 3 डिजिट संख्या मिळणार म्हणजे ते नाही आहे म्हणजे उत्तर आलं 68 सो 68 प्लस 18 करून बघा तुम्ही किती येतं 16 कॅरी 1 दॅट इज 8 आलं 68 86 अंकाची स्थाने बदललेली असतात युनिट्स अँड टेन्स प्लेस इंटरचेंज राइट देअरफोर द ऑप्शन इज 3 अशाच प्रकारचे उदाहरण आहे एका दोन अंकी संख्येच्या अंकांची बेरीज 11 आहे संख्येतून 63 वजा केले असता मिळणाऱ्या संख्येमध्ये अंकांची स्थाने बदललेली असतात
sum of the digits of two digit number is 11 if 63 is subtracted. आता 63 is subtracted. हा फरक मी सांगितलं 9 च्या पटीत घ्यायचा आहे आपल्याला. सो 63 डिवाइडेड बाय 9 दैट इज 7. ओके मग आता 9 2 डिफरेंस मिळतोय 7, 8 1 डिफरेंस 7, राइट. आता संख्येतून 63 वजा केले असता आता कोणत्या दोन संख्यांची बेरीज 11 येते बघा. 9 प्लस 2 11 अँड 2 प्लस 9 11, राइट. म्हणजे 81 अँड 18 दीज ऑप्शन्स ऑलरेडी गेलेले आहेत. म्हणजे आलं काय, डिफरन्स मस्ट बी 7 इन द गिवन नंबर, म्हणजे 92 किंवा 29 हे दोनच पर्याय आहेत. पण त्या संख्येतून 63 वजा केले, मग आपण वजा कोणातून करू शकतो आहोत, 92 मधून, आणि म्हणून उत्तर आलं 92, 92 ऑप्शन नंबर 1. अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न आहे. काय करायचंय, संख्येत जी संख्या मिळवली किंवा वजा केली ती संख्या घ्यायची, तिला 9 ने भागायचं, जो आपल्याला मिळणार आहे तेवढा फरक दिलेल्या संख्यांमध्ये पाहिजे, आणि मग दिलेल्या दोन कुठल्या संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी आपल्याला दिलेली आहे त्यानुसार पर्याय आपण निवडायचे आणि उत्तराकडे यायचं. तर अशा प्रकारे आपण या टेबलचा अभ्यास केला तर 1 ते 100 यावर आधारित जे प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरं आपण अचूक योग्य त्या वेळेत काढू शकतो. अधिकाधिक तुम्ही या प्रश्नांचा सराव करा, टेबलचा पुन्हा सराव करा आणि जास्तीत जास्त अचूकतेने प्रश्न सोडवा. थँक्यू. चला तर मग बीएमसी व्हीटीसी मराठी या चॅनेलला लॉग इन करा, सबस्क्राइब करा आणि सर्वात आधी नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.